नमस्कार, मी सागर पाटील, सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। मित्र हो, आज आपण उरणचा प्रवास करणार आहोत। आणि नुसता उरणचा प्रवास करून तिथले स्थळे नाही पाहणार, तर जी स्थळे आपल्या या लोकांपासून प्रसिद्धीपासून वंचित राहिले आहेत ती प्रकाश झोत आणण्यासाठी हा आपला एक प्रयत्न आहे। आज आपण जाणार आहोत मोरा या गावी। मोरा या गावामध्ये मोऱ्याच्या डोंगरामध्ये असणारी ती गुहा आणि त्या गुहेमध्ये असणारी एकविराईचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे यायचं असेल तर आपण उरणवरून उरण मोरा हा रोड पकडून सरळ मोरा या गावी यावे। मोरा या गावी आल्यानंतर तुम्हाला तिथे मी कोणालाही विचारलं तरी तुम्हाला सहज सांगतील, तरी मी तुम्हाला प्राथमिक खून देतो। आल्यानंतर ही बघा, साईडला कॅनरा बँक आहे आणि त्याच्या पुढं मेडिकल आहे आणि मेडिकलवरून डाव्या साईडला हा रस्ता वळतो। त्याचं प्राथमिक दर्शन मी तुम्हाला आता दाखवतो। हे समोर जे बघा प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारातून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे। आता आपण आतमध्ये गेल्यानंतर एक सोसायटी लागते आणि त्याच्या पुढेच हे एकविराईचं मंदिर म्हणजेच मोऱ्या गावातील ही गुफा आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, मी आता आलेलो आहे उरणमधील मोरा या गावातील एकविराई मंदिराच्या दर्शनासाठी। हा एकविराईचं मंदिर म्हणजे एक विशिष्ट असं रचना केली, म्हणजे गुहेमध्ये प्रकट झालेली ही एकविराई आहे। तर आता आपण जाऊया ती पाहायला कसं आहे तिथे, इथे कसं यायचं हे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे, तेव्हा पुढे जाऊ। समोर आता आपण पाहतात छान असा डोंगर आहे, तर एक छोटं मंदिर दिसतं। अख्ख्या डोंगरामध्ये एक अशी मोठी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये हे एकविराईचं मंदिर आहे। आज सोबत माझा मित्र ऋषाल म्हणजे आम्ही त्याला भाया म्हणतो, तो आलेला आहे आणि आम्ही आता एकविराईच्या दर्शनासाठी चाललो आहोत। आता जे समोर दिसत आहे तिथे ती मोठी गुहा आहे आणि आतमध्ये एकविराईचं मंदिर आहे। जाताना समोरच हवन दिसतो। तर आता आईचं दर्शन आपण केलंच आहे, तर समोर संपूर्ण गुहा आपण पाहून घेऊया। अगदी डोंगरात अशी खोदलेली अशी गुहा आहे, म्हणजे गुहा ही पाहून एकदम सरळ असं बांधकाम आहे। आपण पुढे जर गेलो तर आणखी एका देवीची सुंदर अशी गुहा आहे। आतमधून आपण एकविराईचं दर्शन केलेलं आहे, तर आता त्याचा जो मंदिर परिसर आहे तो आपण पाहून घेऊया। इथे बाजूलाच एक छोटी खोली दिसत आहे, खोलीच्या आतमध्ये वरून जे धबधब्याचं पाणी येतं ना ते साठवण्यासाठी इथे जागा केली आहे, कुंड आहे, ती पण एक गुहाच आहे। देवी मंदिराजवळच मस्त अशी बसण्याची देखील छान अशी सोय आहे आणि तसेच समारंभ किंवा कार्य वगैरे म्हणजे आपण शुभ कार्य वगैरे असतात, तर त्यासाठी सभा मंडपाची देखील एकदम मस्त सोय आहे। खूप छान वाटतं एकदम आपल्या कुटुंबासोबत येण्यासाठी एक मस्त असं ठिकाण आहे। आणि तर
परत आपण एकविराईचं मंदिर जे आहे ते आपण पाहिलंच आहे, खूप छान असं आहे. आणि खरोखर सांगतो की आपल्या मला पहिल्यांदाच माहिती पडलं आहे उरणमध्ये आहे म्हणून, तेव्हा खूप छान वाटतं असं. बाजूला बघा आपण मस्त असं सभा मंडप वगैरे केलेलं आहे. आणि ते नवरात्रोत्सव वगैरे किंवा एकविराईचा जो सोहळा असतो तो खूप छान असा पार पाडला जातो. तेव्हा आपण पाहिलंच आहे की उरणमध्ये एवढी छान आणि सुंदर अशी जागा आहे, परंतु ती आपल्या या प्रसिद्ध होण्यापासून वंचित राहिली तर तिथं वाईट वाटत होतं. आता ही प्रसिद्ध नक्कीच होणार तेव्हा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर. तर आता मी आहे मोड्याच्या एकविराई मंदिरमध्ये, म्हणजे आता त्या गुहेमध्ये. आणि इथं एवढं असं गार वाटतं ना, खूप छान आहे. आता दुपारचे 12 वाजले, कोणते पर्यंत बघा पंखा वगैरे पण चालू नाही आहे, परंतु इथं अजिबात गरम करत नाही. खूप छान असं ठिकाण आहे. आणि असं ठिकाण हे आपल्यापासून दूर राहणे हे बरोबर वाटत नाही. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.